ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यास वंचितनं विरोध केला. मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसीच्या कोट्यातून नको अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली. वंचितनं आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका घेतल्यानं मनोज जरांगे पाटील आता थोडेसे सावध झाले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आंबेडकरांची उडी, सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाला वंचितचा विरोध, वंचितच्या विरोधावर जरांगेंची सावध भूमिका. मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी एल्गार पुकारलाय. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी जात दाखला मिळावा अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. या मागणीसाठी 13 जुलैचा अल्टिमेटम जरांगे पाटलांनी सरकारला दिला. आरक्षणाची ही लढाई हातघाईवर आलेली असताना आता वंचित बहुजन आघाडीनं देखील या लढ्यात उडी घेतली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ते ओबीसींमधून मिळू नये अशी भूमिका वंचितनं घेतली आहे. एवढंच नव्हे तर सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्यासही त्यांनी विरोध केला. हा जो कोटा आहे हा स्वतंत्र कोटा राहिला पाहिजे. ओबीसींचा कोटा स्वतंत्र राहिला पाहिजे आणि त्यांना ओबीसी कोट्यामधून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही ही भूमिका देखील आम्ही ठामपणाने घेतलेली आहे. त्याच्या संदर्भाने देखील 2 महत्त्वाचे ठराव या 11 ठरावांमध्ये आम्ही मांडलेले आहे. वंचितनं घेतलेल्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटलांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ही होणार आहे 100%. आणि आता वंचित बहुजन आघाडीनं ही का भूमिका घेतली हे माहित नाही, परंतु प्रत्येकाला अधिकार आहे. निवेदन देण्याचा अधिकार आहे, मागणी करण्याचा अधिकार आहे, लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे. त्यामुळे नाराज असण्याचं आमचं काही कारणच नाही, कारण प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो, उद्याही करणार आहे. ओबीसींच्या बाजूने वंचितनं भूमिका घेतल्यानं मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटील काहीसे एकाकी पडले. पण मराठा समाजाच्या ताकदीवर मनोज जरांगे पाटील हा लढा कसा लढतात हे पाहणं महत्वाचं आहे. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.